राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार सत्तारूढ झाले आणि शिवसेना सत्तेतून पायउतार झाली. शिवसेनेकडून सत्ता हिसकावत देवेंद्र फडणवीस आपण कसलेले पैलवान असल्याचं त्यांनी सिद्ध केलं. इतका मोठा भूकंप होत असताना कुणालाच आधी कल्पनाही नाही याचेच आश्चर्य वाटतंय. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. त्यांनी कामकाजाला धडाकेबाद सुरुवातही केली पण मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय यंत्रणा कोलमडून पडली. प्रत्येक विभागात फाईलींचे ढीग वाढू लागले. शिवसेना आणि शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला असून शिवसेनेने बंडखोर आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरवण्यासाठी याचिकाही दाखल केली. या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 11 जुलै रोजी सुनावणी घेऊन निर्णय देणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकलाय. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने निकाल दिल्यास शिंदे सरकार आऊट घटकेचे सरकार ठरणार आहे. शिवसेनेची स्वतंत्र घटना असून सर्व निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा दावा न्यायालयीन कसोटीवर कितपत टिकतो यावर मंत्रिमंडळाचे भवितव्य अवलंबून आहे. मंत्रिमंडळ विस्तार लांबला असला तरी मंत्रिपदासाठी आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरू केलंय. तर इकडे मंत्रिपद मिळाले नाही तर भाजपमध्ये नाराजी वाढू शकते. अटी आणि शर्ती मान्य करूनच बंडखोर आणि अपक्ष आमदारांनी अगोदरच तलवारी मॅन केल्यात. नाशिक जिल्ह्यातून सौल्टवर आहेर यांचे सुपुत्र डॉक्टर राहुल आहेर यांचं नाव आता चर्चेत आलंय. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक.